हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीचा हा सण दुर्गादेवीला समर्पित असतो. 9 दिवस दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्यामुळे या नवरात्रीला शारदीय नवरात्री असं म्हटलं जातं. तर ही 9 रूप ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्व दिलं जातं. आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केलं. 10व्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावरती विजय मिळवला आणि तेव्हापासूनच दुर्गा आणि तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते. 9 दिवस हे अतिशय शुभ असल्यामुळे या 9 दिवसांमध्ये काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे. नवरात्र संपण्याच्या आधी फक्त एकदा काहीला तुम्हाला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्यामुळे घरातील प्रखर पितृदोष, ग्रहदोष, अडचणी, नजरबाधा नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. घराची, मुलांच्या, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, नवरात्रीचा सण स्वच्छता, सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक मानला जातो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे आणि मांगल्याचं प्रतीक आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गायीला महत्वाचे स्थान दिले जातं. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातनं झाला होता आणि गाय ही विश्वाची माता मानली जाते. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवदेवता निवास करतात आणि गाय ही 11 रुद्रांची आई आहे. 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण आहे आणि म्हणूनच गायीला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. गाय ही स्वर्गात जाण्यासाठी सीडी आहे आणि म्हणूनच गाय ही अतिशय पूजनीय मानली जाते. जो व्यक्ती गायीची सेवा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात आणि गायीचं जे स्थान आहे तर ते सर्व देवांपेक्षा सुद्धा वरचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला नवरात्रीमध्ये हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आणि त्यामुळे सतत तुम्हाला गरिबी आणि दरिद्रीचा सामना करावा लागत असेल, त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नसेल, सतत वादविवाद, कलह, भांडणं यासारख्या गोष्टी घडत असतील, त्याचबरोबर कुटुंबाची प्रगती होत नसेल आणि तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल. आता पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतातच आणि त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी आपण भरपूर आयुष्यामध्ये कष्ट, मेहनत करत असतो. पण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश हे मिळत नाही आणि आपली जी इच्छा आहे तर ती सुद्धा पूर्ण होत नाही. अशा वेळेला जर आपण आपल्या प्रयत्नांच्या सोबतच काही विशिष्ट तिथींवरती जर उपाय केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळेल आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील. तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ मळायचं आहे, त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ एकत्रित तुम्हाला मळून घ्यायचं आहे. ज्याप्रकारे आपण आपल्या चपातीचं पीठ मळत असतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला ही 2 पीठ एकत्र करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर या पीठामध्ये आपल्याला 1 गुळाचा खडा घालायचा आहे. ज्याप्रकारे आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला गुळाचा खडा जो आहे तर त्या पीठामध्ये टाकायचा आहे आणि त्याचा 1 गोळा जो आहे तर तो तुम्हाला तयार करायचा आहे. त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला 1 दिवा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि 1 तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे. गायीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि गायीला हळदी कुंकू लावायचं आहे, दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गुळ घातलेला जो पिठाचा गोळा असणार आहे तर तो तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायचा आहे.
जर तुमच्या हाताला गायीचा स्पर्श झाला तर तुमच्यासारखा भाग्यवान हा कोणीच असू शकणार नाही असं म्हणतात की जेव्हा आपण गायीला एखादी वस्तू खाऊ घालतो तेव्हा गायीच्या जिभेचा स्पर्श जर आपल्या हाताला झाला तर नक्कीच आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घरातील दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पिठाचा गोळा जो आहे तर तो गायीसमोर सुद्धा दुरून ठेवू शकता. जर तुम्हाला गायीपाशी जाणं शक्य नसेल तर तुम्ही साईडनं सुद्धा ही वस्तू जी आहे तर ती गायीला खाऊ घालू शकता. यानंतर गायीला जर तुम्हाला प्रदक्षिणा करणं शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा तुम्ही नक्की प्रदक्षिणा करा आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. त्यानंतर गायीच्या पायाखालची जी माती असणार आहे तर ती थोडीशी उचलून तुम्हाला आणायची आहे आणि ही माती तुम्हाला एखाद्या पुडीमध्ये बांधून तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे. जेव्हा अशी माती आपण आपल्या घरामध्ये ठेवतो तेव्हा 33 कोटी देवी देवता आपल्या घरामध्ये वास करत असतात आणि त्यामुळे घरातील प्रखर पितृदोष, ग्रहदोष, आर्थिक अडचणी, नजरबाधा, नकारात्मकता, दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि म्हणूनच हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला नवरात्रीमध्ये आवर्जून करायचा आहे. तुम्ही आजपासून ते अगदी नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा उपाय कधीही करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील आणि तुम्हाला भरपूर असं कर्ज झालेलं असेल तर या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर मग तुमचं कोणत्याही प्रकारचं कर्ज तुमच्यावरती असेल आणि या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी काय करायचं आहे, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही तुम्हाला एक विड्याचं पान जे आहे तर ते घ्यायचं आहे. त्या विड्याच्या पानावरती काही गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि हे पान तुम्हाला तुमच्या घरामध्ये दुर्गा देवी समोर ठेवायचं आहे. तुमच्या घरामध्ये जो घट असतो तर त्या घटाजवळ तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. असं केल्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग आपले खुले होतात आणि आर्थिक तंगी जी आहे तर ती सुद्धा दूर होते. आर्थिक तंगीचा सामना देखील तुम्हाला जर करावा लागत असेल तर तो तुम्हाला करावा लागणार नाही आणि अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्ही हे पान अर्पण करणार आहात तर तेव्हा तुमच्या घरातील आर्थिक समस्या असेल, कर्ज असेल तर त्यातनं मुक्तता होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक उपाय सुद्धा तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही तुम्ही करू शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.